विद्यार्थी मित्रांनो नवयुत या अकेडमी आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत काही असे महत्त्वाचे क्वेश्चन्स जे की दोन हजार बावीसच्या च्या पोलीस भरतीमध्ये येण्याची खूप संभाव्यता आहे चला तर मग वेळ न वाया या पेपरला सुरुवात करूया प्रश्न आहे हजार एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली तर तिची विक्रीची किंमत किती असेल प्रश्न आहे तीन हजार रुपयाची एक वस्तू वीस टक्के तोट्याने विकली असेल तर तिची विक्रीची किंमत किती असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार चारशे असेल समोरचा प्रश्न पाहू एक गाडी तीस सेकंदात सहाशे मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग किती प्रश्न आहे एक गाडी तीस सेकंदामध्ये सहाशे मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बहात्तर किमी तास सम समोरचा प्रश्न पाहू ताशी छत्तर प्रश्न आहे ताशी छत्तीस किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे चाळीस मीटर लांबीच्या रेल्वे दोनशे साठ मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल प्रश्न आहे ताशी छत्तीस किमी वेगाने जाणाऱ्या दोनशे चाळीस मीटर लांबीच्या रेल्वेस दोनशे साठ मीटर लांबी लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागेल तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पन्नास सेकंद लागेल समोरचा प्रश्न बहू पाचशे मीटर लांबीची एक रेल्वे एका खांबास दहा सेकंदात ओलांडतात ओलंडत असेल तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती प्रश्न आहे पाचशे मीटर लांबीचा एक रेल्वे एका खांबास दहा सेकंदात ओलंडता ओलंड ओलांडते तर त्या ता रेल्वेचा ताशी वेग किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकशे ऐंशी समोरचा प्रश्न पाहू वडिलांचे वय मुलाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे तर दहा वर्षापूर्वी मुलाचे वय वीस वर्ष असेल तर आज वडील व मुलाच्या वयाचे गुणोत्तर किती प्रश्न आहे वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या वयापेक्षा पंचवीस वर्षांनी जास्त आहे तर दहा वर्षापूर्वी मुलांचे वय वीस वर्ष असेल तर आज वडिलांचे व मुलांच्या वयाचे गुणोत्तर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अकरा सहा समोरचा प्रश्न पाहू वडिलां <coughs> समोरचा प्रश्न आहे नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात प्रश्न आहे नॉटिकल मेल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन समुद्रामध्ये अंतर मोजण्यासाठी वापरतात समोरचा प्रश्न बघू एक हेक्टर बरोबर किती प्रश्न आहे एक हेक्टर बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दहा हजार चौरस मीटर समोरचा प्रश्न पाहू वडील व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर सातास दोन आहे पाच वर्षापूर्वी त्यांचे वय वयाचे गुणोत्तर सहास एक होते तर त्यांची आजी वय किती प्रश्न आहे वडील व मुला मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर सातास दोन आहे पाच वर्षापूर्वी त्यांचे वयाचे गुणोत्तर सहास एक होते तर त्यांचे आजची वयाची आजचे वय किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक समोरचा प्रश्न बहू पाच पंचवीस टिंबटिंब सहा तर या प्रश्नाचं उत्तर काय तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार छत्तीस समोरचा प्रश्न पाहू खालील गटात शब्द ओळखा प्रश्न आहे खालील गटात न बसणारा शब्द ओळखा तर या उत्तर ऑप्शन क्रमांक जून समोरचा प्रश्न पाहू खालील गटात शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शरीर समोरचा प्रश्न पाहू सुजाताला दोन बहीण बहिणी व एक भाऊ आहे त्याचे नाव समीर आहे तर समीरला किती बहीण आहेत प्रश्न आहे सुजाताला दोन बहीण व एक भाऊ आहे त्याचे नाव समीर आहे तर समीरला किती बहिणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन समोरचा प्रश्न पाहू खालीलपैकी लिप वर्ष कोणते प्रश्न आहे खालीलपैकी लिप वर्ष कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दोन हजार सोळा समोरचा प्रश्न पाहू मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक कोण प्रश्न आहे मृत्युंजय या लेखक पुस्तकाचे लेखक कोण तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन शिवाजी सावंत समोरचा प्रश्न भाऊ उपर आहे आत्मचरित्र कोणी लिहिले प्रश्न आहे उपर आहे आत्मचरित्र कोणी लिहिले तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लक्ष्मण माने यांनी लिहिले समोरचा प्रश्न भाऊ अंध अधिक पतन या संधीयुक्त शब्दाचा योग्य पर्याय निवडा प्रश्न आहे अंध अधिक पतन या संधीचा शब्दाचा योग्य पर्याय निवडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अधोपद समोरचा प्रश्न भाऊ शुद्ध शब्द ओळखा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आयुष्य आयुष्य समोरचा प्रश्न पाहू वाक्य प्रकाराचा अर्थाचा योग्य पर्याय लिहा हात टेकणे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाईलाजाने प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक नाईलाजाने शरण येणे समोरचा प्रश्न पाहू तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द ओळखा प्रश्न आहे तुलना करता येणार नाही असा यासाठी एकच शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अतुलनीय समोरचा प्रश्न बघू सुभाष पाळेकर हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे प्रश्न आहे सुभाष पाळेकर हे खालीलपैकी कोणत्या पर्यायाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन कृषी तज्ज्ञ समोरचा प्रश्न बघू शक्तिदास शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहेत प्रश्न आहे शक्तिकांत दास हे भारतीय रिझर्व रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पंचवीसवे गव्हर्नर आहेत समोरचा प्रश्न बघू राजेंद्र सिंग हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे प्रश्न आहे राजेंद्र सिंग हे नाव कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जल तज्ज्ञाशी संबंधित आहे समोरचा प्रश्न बघू खालीलपैकी कोणता दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस मानवी हक्क म्हणून साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन दहा डिसेंबर समोरचा प्रश्न भाऊ भारतातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार ही मोहीम कोण कोणत्या श शहरात राबवली गेली प्रश्न आहे भारत भारतातील ऑपरेशन ब्ल्यू स्टार मोहीम ही कोणत्या शहरात राबवली गेली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन अमृतसर याच्यातनी समोरचा प्रश्न भाऊ खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियन जीवाणू प्रामुख्याने आढळतात प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या पिकाच्या मुळामध्ये रायझोबियन जीवाणूमुख्याने आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सॉरी ऑप्शन क्रमांक तीन भैमूग समोरचा प्रश्न पाहू मार्क जुकरबर्ग हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे प्रश्न आहे मार्क जुकरबर्ग हे नाव कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार फेसबुक मार्क झुकरबर्ग हे फेसबुकचे फाउंडर आहेत समोरचा प्रश्न पाहू खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य पर्याय निवडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक समोरचा प्रश्न भूगोल भूगोलमध्ये लू हे वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत प्रश्न आहे भूगोलमध्ये लू वारे हे कोणत्या प्रकारचे वारे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन उष्ण व कोरडे वारे आहेत समोरचा प्रश्न बघू भारता भारताने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिली अग्निबाण सोडला प्रश्न आहे भारताने एकोणीशे एकोणसत्तर मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरून पहिला अग्निबाण सोडला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन श्रीहरिकोटा समोरचा प्रश्न पाहू बोंड आडी या कीटकाचा प्रादुर्भाव खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये आढळतो प्रश्न आहे बोंड आडी या कीटकांचा प्रादुर्भाव कोणत्या खाली कोणत्या पिकामध्ये आढळतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कापूसमध्ये आढळतो समोरचा प्रश्न भाऊ वरलक्ष्मी कॉमा लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाची जाती आहे प्रश्न आहे वरलक्ष्मी कॉमा लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कापूस समोरचा प्रश्न भाऊ ओढा नागनाथ देवस्थान हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न आहे ओढा नागनाथ हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चांग हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे समोरचा प्रश्न भाऊ सिस्टर हे स्केल हे खालीलपैकी कशाची ती कशाची तीव्रता मोजण्याची एकक आहे प्रश्न आहे शिष्ट रिस्टर रिस्टर स्केल हे खालीलपैकी कशाचे तीव्रता मोजण्याचे एकक आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भूकंप मोजण्याचे आहे समोरचा प्रश्न पाहू पृथ्वी पृथ्वीचे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे प्रश्न आहे पृथ्वीचा किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एकाहत्तर टक्के समोरचा प्रश्न भाऊ तर अशा प्रकारे मित्रांनो समोरचा प्रश्न नाही आहे तर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेना बेलायकनला ऑल करायचं विसरू नका जेणेकरून आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ जय हिंद अँड थँक्यू